नमस्कार प्रेक्षको, ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अप्पू आणि शशांकमध्ये पुन्हा दुरावा येणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण नेत्राने मालिकेत पुन्हा कमबॅक केलं आहे, त्यामुळे मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहणं मनोरंजक असेल. मालिकेतील सगळ्याच भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्यात. अशातच एका सुप्रसिद्ध कलाकाराने मालिका सोडल्याचं समोर आलेलं आहे. कोणत्या कलाकाराने मालिका सोडली याबद्दल आपण पाहणार आहोत, पण त्याआधी असंच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माय मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. ठिपक्यांची रांगोळी मालिकेत विनय कानेटकर उर्फ दादा काका ही भूमिका अभिनेते शरद पोंक्षे साकारत होते, परंतु शरद पोंक्षेंनी मालिकेला रामराम ठोकल्याचं समजतंय. त्यामुळे दादा काका ही भूमिका आता सुप्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर साकारणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. उदय टिकेकर यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक मालिका चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आता ते दादा काकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर प्रेक्षको, दादा काकाच्या भूमिकेत शरद पोंक्षे की उदय टिकेकर कोणाला पाहायला तुम्हाला आवडेल ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.